महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या 5 जुलै 2023 रोजी बैठकीतील ठराव क्रमांक 17 हा नोंदणीकृत वक्फ संस्थांवर जाचकांनी अन्यायकारक असून वक्फ मंडळाने संबंधित ठराव त्वरित मागे घ्यावा अशी मागणी समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हाजी इर्शाद भाई यांनी महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे केली आहे। वक्फ अधिनियम 1995 मधील कलम 72 मधील तरतुदीनुसार दरवर्षी नोंदणीकृत वक्फ संस्थांकडून वक्फ फंड आकारण्यात येतो। यापूर्वी मराठवाडा विभागातील संस्थांकडून स्थूल उत्पन्नाच्या वार्षिक 7% तर मराठवाडा वगळता इतर महसूल विभागातील वक्फ संस्थांकडून स्थूल वार्षिक उत्पन्नाच्या 2% इतका निधी आकारला जात होता। मात्र महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या 5 जुलै 2023 रोजी झालेल्या बैठकीतील ठराव क्रमांक 17 नुसार सर्वच नोंदणीकृत वक्फ संस्थांकडून स्थूल वार्षिक उत्पन्नाच्या 7% इतका फंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय नोंदणीकृत वक्फ संस्थांवर जाचक आणि अन्यायकारक असून हा निर्णय त्वरित रद्द करून पूर्वीप्रमाणे 2% निधी आकारावा अशी मागणी हाजी इर्शाद भाई यांनी केली। धर्मदाय आयुक्त यांच्याकडे ज्या संस्था नोंदणीकृत आहेत त्यांच्याकडूनही वार्षिक निधी 2% आकारला जात असताना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ असा जाचक आणि अन्यायकारक निर्णय कसा घेऊ शकतो असा प्रश्नही हाजी इर्शाद भाई यांनी उपस्थित केलाय। तर महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक मंत्रालयातून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळासाठी विशेष निधीची तरतूद करावी अशी देखील मागणी हाजी इर्शाद भाई यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।